माथेरानला फिरायला आल्यावर आपल्यासमोर एकच प्रश्न पडतो की आपण राहायचं कुठे. म्हणून तुमच्यासाठी एक बेस्ट हॉटेल सजेस्ट करीन, ते म्हणजे पॅरामाउंट हॉटेल. हा हॉटेल तुमच्यासाठी राहायला व मजा करण्यासाठी खूप चांगलं हॉटेल आहे आणि हा हॉटेल तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. मग तुम्हाला जर हॉटेलमध्ये स्टे करायचं असेल आणि मजा करायचं असेल मग हा हॉटेल तुमच्यासाठी बेस्ट आहे असं मी सजेस्ट करीन. चला तर मग आपण पुढचा प्रवास पाहूया या हॉटेलमधील. आता जे हॉटेल बुक केलं राहण्यासाठी 2 दिवसासाठी, तर ते आता हॉटेलमध्ये आम्ही चाललो आहे. नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता आम्ही त्या हॉटेलच्या इकडे चाललो आहे. बुकिंग वगैरे आम्ही करून ठेवलेलं आहे. हॉटेल पॅरामाउंट हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आता आम्ही चाललो आणि इकडे माकडं बघा कशी आहेत. माकडं बापरे केवढी माकडं आहेत इथे. फक्त आपलं सामान जपायला लागणार आहे. आलं आता हे आमचं हॉटेल आलं आहे. इथे बुकिंग आम्ही केलं आहे पॅरामाउंट हॉटेल. ते रस्त्यात माकडं भरपूर आहेत बापरे. आलं हॉटेल पॅरामाउंट. चला आता आम्ही आज एंट्री करतो. आता बुकिंग आम्ही आधीच केलेली आहे. आता आतमध्ये जाऊन एंट्री करतो. आतमध्ये इथे स्विमिंग पूल आहे. या बाजूला खाली स्विमिंग पूल आहे. तर वर एंट्री करते. रिसेप्शनला आलो होता मी चेक इन करायला. चेक इन. हॅलो हॅलो. हा 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 जी. असं हॉटेल पॅरामाउंट आजूबाजूचा परिसर असतो. बॉटलचा यूज मग त्यांनी केला आहे. ते असं छोटे छोटे रोपं लावली आहेत. आम्ही चेक इन केलं आहे हॉटेलमध्ये. आता चाललो आहे रूममध्ये. चाललो आहे सामान वगैरे घेऊन सगळं एंटर करतो आतमध्ये. समोर आमची रूम आहे खाली. ही आहे आमची रूम जिथे आम्ही राहणार आहे. तीन जण आरामशीर झोपू शकतो. तीन लोकांसाठी बेड आहे. छोटी टीव्ही पण आहे इथे. ड्रेसिंग टेबल आहे. एकच आहे भिंतीवर असं थोडंफार असं वेगळी नक्षीकरण वगैरे केलेलं आहे.
पाणी वगैरे अवेलेबल आहे तुम्हाला. एक इथे अजूनही दाखवतो, इथे एक विंडो आहे, एक सोफा आहे बसायला, आणि हे टॉयलेट शॉवर वगैरे. ठीक आहे, आम्ही फक्त इथे स्टे घेतलेला, इथे फूड इन्क्लूड नव्हतं या रूममध्ये. तर 3 नाईट 2 डेसाठी आम्हाला 1600 पर डे पर नाईट प्रमाणे 3200 झाले. तर हे रेट वेगवेगळे असतात, सीझनप्रमाणे चेंज होत असतात. आम्ही ऑफ सीझनला आलेलो त्याच्यामुळे आम्हाला कमीमध्ये मिळाला. विकेंडमध्ये जास्त असतात, सॅटर्डे संडे जर बघितलं. आता हे आम्ही ऑक्टोबरच्या एंडिंगला आलोय, बहुतेक दिवाळीच्या नंतर रेट चेंज सुद्धा होऊ शकतात त्याचे चेंजेस. इथे सगळे हॉटेल जास्त करून स्टे साठीच असतात, कारण बाहेर हॉटेल्स खूप आहेत, छोटे छोटे हॉटेल्स. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही खाऊ शकता. या हॉटेल मध्ये सुद्धा आहे खाणे म्हणजे सर, पण मध्ये तुम्ही सांगू शकता त्याप्रमाणे त्यांना बुकिंग मध्ये जसं करायला लागेल तुम्हाला. अरे च्या मारी शेवटी या हॉटेलच्या खाली ते अंगण असं पॅसेजमध्ये गार्डन छोटंसं बनवलंय मुलांना खेळायला, झुला वगैरे, घसरगुंडी झुला, फॅमिली पाळणा असं सगळं आहे. मुलांसाठी पण केली सोय खेळायला वगैरे. श्रुती आमची झुलते झुला, तिला झोपाळा भरपूर आवडतो झुला. छान आहे ते संध्याकाळचं वातावरण सगळं मस्त छान दिसतं. आम्ही सगळे फिरून आलो दिवसभर आणि मग थोडा आराम केला आणि परत आता जरा बाहेर आलोय. बसलोय ते फॅमिली झुल्यामध्ये बसलोय, आराम करतो थोडा. आता मग थोड्या वेळात आम्ही फिरायला जाऊ, जरा राऊंड मारतो मार्केट वगैरे, थोडा रेस्ट करत बसलो. सुट्टीचं खेळून पण झालं आहे, आता खेळून खेळून थकली की आता थोडंसं रेस्ट करत बसलो आहे. आता मग आम्ही मार्केटमध्ये जरा बघू काय कसं काय आणि मग नंतर डिनर करू. इथे आमची श्रुतिका टेबल टेनिस खेळते तिच्या पप्पांबरोबर. वा, टेबल टेनिस तर काय फुटबॉल आहे का काय क्रिकेट मॅच आहे काय? टेबलवर बॉल उडवायचा असं बाहेर नाही भिंतीवर. हॅलो, हॅलो चिंगम. किती घोडे घोडे वगैरे किती घोडे घोडे हे सगळे माल वाहतूक. बसलो आम्ही आराम करतोय हॉटेलच्या, तसं हॉटेलचा परिसर सुद्धा छान आहे. ते थोडं रेस्ट करून आपलं नाश्ता वगैरे झाला आहे. आता थोड्या वेळानंतर आम्ही ना इथे स्विमिंग पूल आहे खाली, ते स्विमिंग पूलमध्ये आम्ही आता जाऊ मजा करायला पाण्यात. सुट्टीकडे घाई लागली कधीपासून पाण्यात जायची. आता थोडं आम्ही रेस्ट केलं, नाश्ता वगैरे झाला आहे, रेस्ट करतोय थोडंसं. हे बघतोय जरा हॉटेलचा परिसर कसा आहे तो आणि मग आता पाण्यात जाऊ.
झाड पण बघ कसं आहे ना, मस्त आहे ना झाड, शोपीस झाडाची पानं सगळी गेली. पोहत आहेत स्विमिंग पूल मध्ये, पोहत आहेत. काय मजा आली होती का? काय पुरतात का? पाणी भरपूर थंड आहे ना, असं बाहेर ऊन आहे सगळीकडे, पाणी एवढं थंड आहे, बर्फाच्या पाण्यासारखं वाटतं एकदम. ऊन असं म्हणजे बाहेर चटके काय असं लागत नाही, ऊन असं वर वर लागतं डोक्यावर, आणि पाणी तर एकदम बर्फासारखं थंड आहे. शिकते धरून धरून काय. पाखरू सगळीकडे जंगल आहे ना, पाखरू उडतात सगळीकडे. बॅडमिंटन खेळ चाललाय दोघांचा, पप्पांचा आणि श्रुतिकाचा. दोघं म्हणून बॅडमिंटन खेळत आहेत. फुल एन्जॉय झाला रिसॉर्टमध्ये. सगळे गेम्स वगैरे पण आहेत ते खेळायला, तुम्हाला काय पाहिजे ते खेळू शकतात. काल टेबल टेनिस खेळलो, आज बॅडमिंटन खेळत आहे. दिवसभर फिरून आलो तर रात्री बाहेर कुठे जास्त फिरता येत नाही म्हणून हॉटेलमध्येच एन्जॉय करतो. चलो मुंबई. माकड भरपूर आहेत, बापरे केवढी माकड आहेत. आता आम्ही माथेरानमधून निघतोय मुंबईला जायला. सो बाय बाय माथेरान, पुन्हा भेटू.